सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया महामंडळ नवी दिल्लीचे केंद्रीय संचालक माननीय डॉक्टर रवींद्र आरळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक उमा हॉस्पिटल अँड अल्ट्रासाऊंड सेंटर जत, उमा चॅरिटेबल ट्रस्ट अँड पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूशन जत, कैलासवासी शांताबाई आरळी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल जत, सिनर्जी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मिरज, शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड कॉलेज जत. तुम्ही सगळ्यांनी मला इथं सन्मान केला, मान दिला, त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे मनापासून आभार. जसं दत्ताभाऊ म्हटले, बऱ्याच दिवसापासून त्यांचं चाललं होतं, कधी भेटताय कधी भेटताय, मग त्यांचा मॅसेज आला एक मला चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं आणि मी त्यांना वेळ देऊ शकत नव्हतो. पण त्यांना 2 दिवसापूर्वी मी मॅसेज टाकला होता की भाऊ तुम्ही मनात का प्लीज गैरसोय करून घेऊ नका आणि मनात वेगळं काढू नका, मी तुमचाच आहे, तुम्ही माझे आहात. बऱ्याच वेळेला काय होते, मला वेळ देता येत नाही. आता इकडे यायचं म्हटलं तर मग भावाकडे यायला लागलो, या नात्याने येणार, पण दुसरीकडे मग भूक बी असते, संसार बी असतो, मग कुठेतरी पाकिटा जे असते मी तिकडे पळतो. त्यातून वेळ देता येत नव्हता आणि आमच्या कवी लोकांचं व्याख्यान लोकांचं व्यक्ती लोकांचं कसं असते, एकदा कार्यक्रम मिळाला तर तो घ्यायचा असतो. पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यात तारीख येईल कुठली याची काही शक्यता नसते. तुमचं जसं फिक्स पेमेंट असतं तसं पण तरी मी यामध्ये पायरून उभा राहायचा निर्णय आयुष्यात कधी काळी घेतला होता, तर खूप धाडसान निर्णय घेतला होता. मला आठवते मी 10वी नापास झालो होतो. 10वी नापास झाल्यानंतर मी पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यावर मी वॉचमॅनशिप का नोकरी केली, झाडू मारली, परत हाऊसकीपिंगची कामं केली आणि शिक्षणात फारसा अवसर नव्हतं. तर मला ते दिवस आठवते की हाऊसकीपरचं काम आहे असं मला एक जण म्हणाला होता. तो इंग्लिश शब्द हाऊसकीपर म्हणजे काहीतरी चांगलं काम आहे असं मला वाटलं. हाऊसकीपर म्हणजे तिथला झाडू आला हे ते काम बघितलं लागल्यावर लक्षात आलं. ही माझी पातळी होती बुद्धीची म्हणा जगण्याची, ही असं तरी त्या काळात मी भाजीपाला वगैरे विकायचो. त्यावेळेला एक गोडबोल म्हणून माझ्याबरोबर एक भाजीपाला असायचा, तो दलित पॅन्थरचा कार्यकर्ता होता. त्यामुळं त्याच्याकडं दलित चळवळीत जे काही साप्ताहिक निघतात मासिक निघतात ही त्याच्या हातगाडीखाली असायची. आणि मग दुपारचं झाडाखाली वगैरे आम्ही रोडला थांबलो, कडाक्याचं ऊन असले की आम्ही भाजीपालेवाले सगळे त्या वाकडला किंवा इकडं चांदणी चौकात हे असं आम्ही थांबायचो. मग दिवसभर चालून पाय थकलेले असले की आम्ही मग मातीतच मग ते असं आडवायचं किंवा पोत वगैरे असं गुंडाळून पडायचं. मग ते पडल्या पडल्या झोप लागावी म्हणून किंवा कपडे घाण होऊ नये म्हणून मी ती साप्ताहिक हातरून झोपायचो. ती राहिले साप्ताहिक डोळ्यासमोर कधीतरी घ्यायचा. मग त्यात एक अण्णाभाऊ साठेंची कथा पहिल्यांदा वाचण्यात आली त्याच्यात. मला ती कथा आठवते, ती डोळे नावाची कथा होती, त्या संपादकांनी त्यावरती ती छापली होती. अण्णाभाऊ साठे म्हटल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की आमच्या गावाला हा एक मातंग समाज आपला यांची जयंती साजरी करतो. जयंत्या सुद्धा आम्ही अशा लहानपणापासून बघितल्या की अण्णाभाऊ साठे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, अशा पद्धतीने त्यांची जयंती साजरी झाली मी लहानपणापासून बघितलंच नव्हतं. अण्णाभाऊ साठे कोण आहेत हे मी माहित नव्हतं. फक्त एक हा समाज इथं जयंती साजरी करतो याची एक ऑगस्टला मिरवणूक आपल्या गावात आपण बघतो ते एक नाव आलं. आणि मग ते जसं ती कथा वाचली आणि त्यातली भाषाशैली बघितली तर ती आपली वाटली आणि लक्षात आलं की हे वाचलं पाहिजे. मग अण्णाभाऊंचे कथासंग्रह हे थोडेफार वाचले आणि थोडंस वाचण्यास कनेक्ट झालो आणि परत त्यातून निखळलो. पण त्या एक वाचताना आकर्षित
पहिल्यांदा अण्णाभाऊंनी केलेलं होतं. त्याच्यानंतर मग पुन्हा प्रवास आमचा हा सुरू झाल्यानंतर दहावी सोडवली मी इकडे गावाला येऊन दो एक वर्ष मी ऑक्टोबर आणि परत मार्चला मी सुटलो, म्हणजे 37-35 सुटलो. ते 11-12 पण माझी आर्ट साईडला झाली. त्यावेळेला शिक्षण बंद असा हिशोबाने ते बंद झालं होतं. पण कोणत्या शाळेनं आर्टला ॲडमिशन घेऊन ठेवायचं, परीक्षेला जायचं म्हणून खडकीला पुण्यातल्या आम्ही त्या टी जे कॉलेजला ॲडमिशन घेऊन ठेवली. आणि मग ते पुन्हा आमचं भाजीपाला वगैरे सुरू झालं. थोडं थोडं वाचन वाढत गेलं होतं आणि काही 4 ओळी 2 ओळी मी लिहित होतो. एकदा ते पुण्यात त्या टिळक रोडला महाराष्ट्र साहित्य परिषद म्हणून साहित्य परिषदेचा मोठा सभागृह आहे, तिथं ते बाहेर बॅनर लावला होता की राज्यस्तरीय कलावाचन स्पर्धा, ते प्रथम क्रमांक 5,000, द्वितीय क्रमांक 3,000 आणि तृतीय क्रमांक 1,001 असला. महिनाभर मी राबतोय आणि 4,000 माझा जातोय आकडा आणि ते एक कविता बोलल्यावर 5,000 मिळणार. मी काय कविता लिहिल्या होत्या माझ्या. मग मी म्हटलं आता आधी गाडी थांबवायची, आज जायचं बघायचं काय. आत गेलो तर गर्दी फार नव्हती, अजून चालू व्हायचं होतं. एक कसं खडकडे असं व्यक्तिमत्व देत बसलं होतं. अरे कोण आहे काय, मला काही नाव नेणगेण नाव नव्हतं. आणि तिथे एक मॅडम अशा बसल्या होत्या, त्या त्यांचे नाव नोंदणी करून घेत होते. मग ते माझं नाव नोंदवलं आणि मग ती स्पर्धा सुरू झाली. आणि मग मी काही कवितेच्या ओळी ज्या काही लिहिल्या होत्या त्या काळात, तर मी एक कविता लिहिली होती की भारत माझा देश आहे असं ती विडंबन केलं होतं प्रतिज्ञेचं. की आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही, अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो, पहिली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे काय नाही सगळे पोलिओचे डोस, जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे, इथं येऊन बघा, तेव्हापासून पितो आहे, भारत माझा देश आहे, इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत, विस्तवासारख्या दंगली होतात इथं प्रत्येक हाताला काम आहे, कारण बाबरीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही राम आहे, कारण बाबरीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही राम आहे, भाकरी मागणाऱ्यांचा आवाज आज एकाच पडत चाललाय आणि जगाच्या नकाशात आमचा देश ढसाढसा रडत चाललाय. विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान वाटतो, विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान वाटतो. रिटायर वारे बुढ्ढ्यांनो आता आम्ही आमचं पाहतो, या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान वाटतो. चौकात चौकात विविधतेने नटलेल्या परंपरा फोडण्यासाठी भांडणं लावणार नारायणी भेटतो, त्याच नाराचा उदो उदो हाच आमचा देश पुन्हा पुन्हा करतोय आणि जगाच्या नकाशात आमचा देश पुन्हा पुन्हा लढतोय. आणि ती कविता तिथं सादर केली. तर मी माझ्या फार कमी कविता असल्यामुळे मी कविता पाठ करत होतो, त्यावेळेस थोडंफार पाठ व्हायचं. आणि ती ज्या पोट तिकीन बोललो होतो तेव्हा ते मला पहिला नंबर पहिल्या स्पर्धेला दिला, म्हणजे 72 स्पर्धकांमधून. आणि ती जी काटकुडी अशी व्यक्ती होती, तिचं नाव मला नंतर कळालं, ती जगदीश खेबुडकर होती. जगदीश खेबुडकर हा तर जगदीश खेबुडकर मी रेडिओवर नाव ऐकत होतो. एखादं गाणं झालं की मग ती चित्रपटाचं नाव, संगीतकाराचं नाव आणि गीतकार जगदीश खेबुडकर होते. त्यावेळेला त्याच गांभीर कळालं नाही, पण आज कळते की त्यावेळेला त्या माणसाचा हात धरायला पाहिजे होता. मग त्यानंतर ह्या स्पर्धा कुठं असतात हे त्या इतर आलेल्या कवींना विचारलं. म्हणजे सगळे असतात, पेपरला येते, निवेदन येतात. म्हणजे पुण्यातच असतात की बाहेरही असतात? सगळीकडे असतात, फक्त ते पेपर वगैरे वाचत जा. मग
पेपर वाचायला सुरुवात केली. मग ते पेपरच मी काही बघत नव्हतो. आज पुण्यात किंवा निवेदन एक नावाचं सदर यायचं अर्ध्यावर, निवेदन एक त्यात असायचं. इथं स्पर्धा, इथं स्पर्धा, इथं स्पर्धा, मग वक्तृत्व स्पर्धा. मग वक्तृत्व स्पर्धा पहिल्यांदा मी 2-3 वेळा नुसत्या बघायला गेलो आणि तिथं बघितलं तर एक विषय असतो, मग ते 7 मिनिटात पूर्ण करायचा आणि मग त्याला बक्षीस मिळतं. मग मी एक विचार केला की एक कविता म्हणजे 5,000 भेटणार आणि इथं रात्रभर वॉचमेन करून दिवसभर भाजीपाला ऐकून महिन्याने मी 4,000 जातोय आणि इथं 5,000 मिळतात. ही मराठी कविता किंवा केशव सूद, मर्डेकर, हे सुर्वे, हे वगैरे नंतर मी नुसती बघितली, वाचलेली नाही अजून. त्यामुळे कवितेच्या मी बालवाडीतच आहे. पण ढसाळ सुद्धा मी वरवर वाचला, ढसाळे आतमध्ये खोल घुसून वाचले नाहीत. पण ती स्पर्धा करायला सुरुवात झाली. मग मला अजून पण त्याचा एक, या कवितेच्या स्पर्धेने काय केलं असेल तर माझ्या 3 बहिणींची लग्न त्या स्पर्धेच्या जीवावर झाली. हा म्हणजे जाईल तिथं मी स्पर्धा घेईल आलो. आणि त्याच्यासाठी एक लक्षात यायला लागलं की कविता पोचवायला पाहिजे, ती कविता पाठ झाली पाहिजे. कागद घेऊन बोलायची नाही, प्रेक्षकांना असं डोळ्या डोळे घालून बोलायचं, परीक्षकाच्या डोळ्या डोळे टाकून बोलायचं, त्या शब्दावर आवाज देऊन तो वाक्य, तो गाभारा त्या कवितेचा, ते पूर्ण त्या पब्लिकवर आदळून टाकायचा. किंवा वक्तृत्व असेल, काय असेल, तर मग ते उदाहरण जोडायची. मग त्या वक्तृत्वामध्ये एखाद्या प्रसिद्ध कवीच्या ओळी घालून इतर स्पर्धक जसे बोलतात तर त्या विषयाला अनुसरूनच आपणच आपल्या ओळी का लिहू नये. म्हणून मीच माझ्या कवितेत असं म्हणतो, म्हणून त्या वक्तृत्वाला वजन यायचं. आणि मग ती बऱ्याच ठिकाणी चांगल्या चांगल्या वक्तृत्व स्पर्धा मी जिंकत गेलो, हे करत गेलो. मग पुन्हा करिअर वगैरे याच्यावर काही कवितेकडे मी कधी बघितलं नाही. पण मग लग्न झालं, कविता स्टॉप झाल्या. कारण एक महाविद्यालयामध्ये होतो, तोपर्यंत आंतरराज्य महाविद्यालय आयडेंटी कार्डवर सगळ्या स्पर्धा घेता येत होत्या. पण सगळीकडे स्पर्धेमुळे नाव झाल्यामुळे पुन्हा पुन्हा तिथं जाता येणं शक्य नव्हतं. मग स्पर्धेला गेल्यानंतर पहिला नंबर मिळाल्यावर 7,000, 11,000, 5,000 जी मिळणारी बक्षीस होती, मग तीच लोक नंतर ते परीक्षक म्हणून बोलवायला लागले. आणि परीक्षकाला बांधणं असायचं 2,000 रुपये, 1,000. मग म्हणले हे काय आपल्या कामाचं नाही, आपला भाजीपाला भरा. आणि त्याचं काही देणं घेणं नव्हतं. आणि त्यावेळेस बऱ्याच ट्रॉफ्या मी घरी आणत नव्हतो, कारण मला रूम राहायला रूम नव्हती. मी कोणातरी असं 4-5 जण रूम करून राहायचे. मग ह्याच्याकडे आठवडाभर थांब, त्याच्याकडे आठवडाभर थांब. मी कधी त्या रेल्वे स्टेशनवर पण 6 महिने काढलेले. त्याच्या अगोदर ते भाजपाला म्हणजे 2 व्यक्तींचा उल्लेख मी कायम करत असतो. त्या खडकी रेल्वे स्टेशनला दादा मी झोपायचो रात्रीचं. त्यावेळेला तिथं अजूनही, आता थोडंफार ते डिजिटल झाली सिटी, त्यावेळेला एक जैन नाव थिएटर होतं, तिथं अशी जंगल असल्यासारखं होतं. तिथं माझ्या महिलांचा वेश व्यवसाय रात्री चालायचा, त्या महिला तिथं असायच्या. मी त्या तिथं बाजू बसले, माझ्यासमोर चालायचं. त्यातली एक मंगल म्हणून जी एक बाई होती, तिनं ते 2-3 दिवस मी तिथंच रोज येतो हे बघून, तिनं चौथ्या दिवशी मला एक काही कॅरी बॅगमध्ये बिर्याणी तिनं आणलेली. ती माझ्या बाजूला बसून खाताना ती मला म्हणते की जेवणार का? भूक इतकी लागली होती, मी पटकन जाऊन तिच्या जवळ बसल्यावर खायला पण सुरुवात केली होती. तर ती मी खाऊपर्यंत तिनं एक पण घास खाला नाही, खा म्हणली पोटभर. आणि मग ती दररोज मला त्यात जिवाळा वाढत गेला. तिथं ते कुणाच्या तरी वरातीत, हे कुणाच्या तरी लग्नात वगैरे लग्न करण्यात एक ताशा वाजवणारा एक जण होता, त्याचा हाईट वगैरे तो बच्चन म्हणून ते त्याचं नाव मी पाडलं होतं. ते तिथं झोपायला यायचं रात्रीचा. तर हे 2 माणसं, हे माझं कवितेच पहिलं पब्लिक होतं. तिथं त्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर मी हे रात्री त्यांना काय लिहिलं की यांना ऐकवायचो, काय लिहिलं की यांना ऐकवायचो. आणि ते मंगल आणि तो बच्चन ह्या दोघांती, मंगल एक सोलापूरच्या भागातली तमाशात काम करणारी एक लेडीज असल्यामुळं तिला ते शब्द फेक कशी करायची, आवाज कुठं चढवायचा, आपलं म्हणणं लोकांपर्यंत ती कसं गेलं पाहिजे. आणि तिनं एक मला आणखीन एक आयुष्यातली सगळ्यात मोठी शिकवण कुठली दिली असेल तर, प्रत्येक जिल्ह्याची एक वेगळी बोलीभाषा आहे, प्रत्येक तालुक्याची एक वेगळी बोलीभाषा आहे. तसंच सगळं महाराष्ट्रभर ज्या वेळेला तुम्ही फिरताय
त्यावेळी तिथली ती बोली भाषा तुमच्या जिभेवर आली पाहिजे. जसं जर नांदेडची एक बोली भाषा वेगळी आहे, मुखेडच्या परिसरातली भाषा वेगळी आहे, लातूरची इकडे वेगळी आहे. म्हणजे आपल्या पाऊस आला असं म्हणतो, तसं नांदेडला पाणी सांडायला लागलं म्हणतो. म्हणजे पाणी सांडायला लागलं आणि इकडं पाऊस आला, तिथल्या तिथे ती शब्द आहे फसल्या. हेच सुद्धा त्या आता एक कविता माझी इकडे ह्या शब्दात बोलत असताना पाऊस हा शब्द आला, नांदेडला मी ती बोलताना पाणी सांडायला लागलं, लगेच तिथं बदल आपोआप होतो. ते त्या लोकांना आपलंस करून घेत होते. विदर्भात गेला की मग ती त्या पद्धतीचं होत. हे तिनं सांगितलं की प्रत्येक भाषे भागाची वेगळी भाषा माणसा जिभेवर जी बसलेली असते. म्हणजे प्रत्येक माणसा कनेक्ट होता तुम्हाला त्या माणसाच्या भाषेत. जर तुम्ही त्याच्याबरोबर गेलात तर तुम्ही त्याच्या फार जवळ जाता. आणि त्या ज्या त्या माणसाच्या भाषेत गेला, आता समजा आपण इथं गावात असलो की एकमेकांकडे जातीच्या नजरेतून बघतो, पण गावातलाच माणूस तालुक्यात भेटला की गावाला आहे या नजरेने बघतो. पण तालुक्याच्या बाहेर इतर राज्यात जर भेटलो, आपल्या जिल्ह्याचा आहे, महाराष्ट्राला आहे, ह्या भावनेवर आपण बघतो, जात संपत जाते. बाहेरच्या देशात जर दोन माणसं भेटली आणि चुकून ते एकमेकाला जर मराठी बोलली तर म्हणजे अरे आपला आहे तो. त्यावेळी म्हणत नाही की हा मांग आहे, चांबर आहे, नावी आहे, ढोर आहे, असं भारतीय ही आपोआप येतं. तसं माणसाला जवळ जाणार काय आहे तर ती त्याची भाषा आहे. ही इथं असल्यामुळे ते तर त्या मंगलमाला ते दिलं. त्या बच्चांना त्याच्या टाळ्या ते मी स्पर्धा जिंकली बऱ्याच वेळेला. त्या रेल्वे स्टेशनला त्यानं ताशा वाजवायचा आणि त्यानं बिर्याणी आणायची, ही आमची पार्टी असायची. हा स्पर्धा जिंकली की मग स्पर्धा जिंकली की पेढी न्यायचे, गुलाबजाम न्यायचे. तर मला आठवते ती एक मोठी ट्रॉफी भेटली होती मला आणि ती ठेवायची कुठं, ठेवायची कुठं, बऱ्याच काय स्टीलच्या वगैरे पितळच्या मिळाल्या की ती मंगल विकायची विकायची. आणि मध्ये सकाळी आम्हाला क्रीम रोल, नाश्ता, चहा वगैरे असं त्याच्यावरती व्हायची. आणि मग एवढी मोठी ट्रॉफी मिळाली होती आणि ती छान होती आणि मला ती टाकू वाटणार. छान सोनेरी कलर मध्ये ती आणि छान जड होती. आणि मग ते बच्चन आणि मी त्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसलो होतो. त्यावेळेला त्याने ते पेन त्याच्याकडे ती शाई होती, ते पुढचे टोक काढून त्याने ती शाईनं माझं नाव लिहिलं, नितीन चंदनशिवे असं त्या आणि पाठीमागं लिहिलं ट्रॉफी. आणि तेवढ्यात ती रात्री 12:30 पूर्ण मुंबई मुंबई कोल्हापूर सह्याद्री गाडी येती महालक्ष्मी, ती खडकीला 12:30 थांबायची. आणि ती गाडी थांबली होती इव्हन, मग ती गाडी गेली की आम्हाला प्लॅटफॉर्म रिकाम व्हायचं झोपायला. ती गाडी गेली की ती गर्दी संपली मग तोपर्यंत आम्ही बसायचो. झोप जरी आलेली असली तरी गाडीचं असतं बसावं लागायचं. मग ती गर्दी संपली मग नंतर पहाटेचीच गाडी यायची, मग तोर झोप व्हायची. ती ट्रॉफी ठेवायची कुठं असा थोड्या वेळापूर्वीच आमचा विषय झालेला होता. आणि ती महालक्ष्मी चालायला लागली, चालू झाली आणि त्या बच्चन काय केलं, ती ट्रॉफी म्हणून त्या डब्यात टाकली, जो एक मधी मोकळा डबा असतो त्या डब्यात टाकली. गाडी गेली, गाडी गेल्यावर मग ते आमच्या दोघं ती एकमेकाला शिव्या बिव्या ती झालं. त्या काळात त्या प्लॅटफॉर्मवरची ती भाषा जिभेवर होती जी असायला पाहिजे होती, त्या पद्धतीची भांडणं झाली. मग त्यानं एक मला त्याच भाषेत सांगितलं आणि एक जगण्याचं तत्वज्ञान त्यानं मला दिलं की अबक म्हणला ही मधी त्याच्या शिव्या होत्या, ही ट्रॉफी गेली, गाडी बी गेली, नाव लिहिलंय म्हणलं. एक दिवस ह्याच्यासाठी जग एवढा मोठा हो की ट्रॉफी कोणतरी घेऊन जाईल, त्याच्या लक्षात राहील, ती ट्रॉफी तुला आणून दिली पाहिजे आयुष्यात. ही तुमची आहे का म्हणून ताशा वाजवणारा माणूस जगण्यात एक एवढं सुंदर तत्वज्ञान देऊन जाते, तर जगातल्या कुठल्या विद्यापीठात असलं शिक्षण मिळत असं मला वाटत नाही. त्याचं एक वाक्य माझ्या कायम आयुष्यभर कानात घुमत राहतंय की एक ताशा वाजवणाऱ्याच्या आयुष्यात त्याच्या कलेला सुद्धा ते एक ध्येय देऊन होता. त्याचं असं म्हणणं होतं की ताशा असा वाजवता आला पाहिजे की स्मशानभूमीतले मुडदे सुद्धा अति उकरून बाहेरून नाचले पाहिजे, एवढा भारी ताशा माणसाला वाजवता आला.
म्हणजे त्या वाद्यावर त्या संगीतावर आणि त्या वाजवण्यावर एखाद्या कलाकाराचं किती प्रेम असावं किती विश्वास असावा तेव्हा कळलं की आपलं जे हत्यार आहे कविता आहे त्यावर आपला तेवढाच विश्वास असला पाहिजे त्याच्याशी आपण एकरूप झालं पाहिजे त्याच्याशी कायम प्रामाणिक राहिलं पाहिजे त्यानंतर ते तुटलो कविता वेगळी झाली मी वेगळा झालो आणि लग्न झालं आणि संसारात रमलो मग मी एका कंपनीमध्ये वॉचमॅन म्हणून लागलो होतो तर तिथं एक नवीन नवीन कंपनी होती तर तिथं 5 माणसं परमनंट करायची होती तर वॉचमॅन म्हणून त्यांनी मला परमनंट केला मला आठवते परमनंट एवढा एक शब्द ऐकून आमच्या वडिलांनी गावाला पेड वाटली होती पोरगा परमनंट झाला आता ती वॉचमॅन म्हणून परमनंट झालाय हे काय मी सांगितलं आणि मला तोपर्यंत चांगला अनुभव आला होता की मी लहानपणा ज्यावेळी गावाला असतो त्यावेळेला पुण्या मुंबईचा एखादा माणूस आला तर ते इन्शर्ट वगैरे बूट वगैरे करून चकाचक घेत असतो आणि तिकडे गेल्यावर काय करत असते ती मला मी गेल्यावर कळा त्यामुळे मी पण तसाच जाऊ तसा देत होतो म्हणजे ही वेगळी वागणं आहे शेरीवाल्यांचं हे लक्षात द्यायला लागलो तोपर्यंत मी त्याच पद्धतीने झालो कविता तुटली होती सगळे झालं होतं बराच काळ निघून गेला होता पगार घेणं आणि काम करणं एवढंच सुरू झालं होतं आणि त्यावेळेला सुरेश कलमाडींची युनियन पुण्यात फॉर्ममध्ये होती तो लेटर फॉर्ममध्ये होता सुरेश कलमाडी जे रेल्वे मंत्री म्हणून पुढे गेले मग त्यांच्या एक इंटर युनियन होती कंपनी वाढली होती सगळी आणि ते इंटेक युनियन मी आणली इंटेक युनियन आणली आणि त्यात आम्ही जवळजवळ 75 सभासद मी बनवले 100 पावती घेऊन आणि मी त्या इंटेक युनियनचा अध्यक्ष झालो ते उगच मला कोणतरी फुगवला झालो मग इकडं तिकडं थोडंफार युनियन म्हणून मॅनेजमेंट बरोबर मीटिंग करणं हे वॉचमॅनचा मी असा झालो तसं झालो म्हणून वेगळं वाटायला लागलं पण वॉचमॅनच काम हे करावंच लागायचं 2 वॉचमॅन हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर होते आणि मी परमनंट होतो पण त्या दोघांना राबवून घ्यायचं आणि आपण निवांत राहिला असा कार्यक्रम चालू होता ते एक दिवस त्या मॅनेजमेंट बरोबर भांडून करता करता रागाच्या भरात त्या एचआरच्या ऑफिसमधले 2 कॉम्प्युटर मी फोडले भांडण झालं कामगारांच्या त्या विम्यावर लागून पगारावर आणि मग ती केस पडली पण ती काय कामावर काढता येत नव्हतं ते चांगली ती युनियन वाले सोबत होती तेव्हा पण पेमेंट थांबलं आणि मग पहिला महिना कसं तरी युनियनच्या ह्याच्यावरनं त्याच्यावरनं पावतीच पैसे होतं ते त्याच्यावर गेलं भाडं होतं राशन होतं रोजचं दूध लोकसत्ता पेपर घेत होतो मी टाईम्स ऑफ इंडिया येत होतं हे एकदम पगार बंद झाल्यावर काय परिणाम होतो तेव्हा कळालं मग दुसरा पगार ह्याचा 100 त्याचं 100 त्याचं 100 करून ते दुसरा महिना चालवला आणि तिसऱ्या महिन्यात अवघड झालं तिसऱ्या महिन्यात इंडियन काय सगळं खोटं असते सगळे गायब आमचं काम म्हणलं आम्ही म्हणलं बाबा तूच तू बघ असं झालं आणि मग लक्षात यायला लागलं की आता स्वतः जेवण आणि अवघड आणि मग ते मला आठवते खूप काट कसर करून ते घर चालवत होतो आणि माझी बायको गरोदर होती आणि तिला ते 7व्या महिने सोनोग्राफी करायला सांगितलं होतं त्या सोनोग्राफी सेंटरची पावती दिली होती आणि तिथं मी विचारून आलो होतो सोनोग्राफी खर्च किती आहे तर ते हायपाय ट्रीटमेंट असल्यामुळं तिथं 1,500 ते सोनोग्राफीला होतील म्हणून सांगितलं होतं आणि मग खिशात तर काहीच नाही सोनोग्राफी करायची आहे त्या औषध गोळ्या संपत आल्या बाकी खायचं तर लांब आणि ते दिवस आठवतोय रविवारचा दिवस होता आणि घरातलं सगळं संपलं होतं रोजचं दूध बंद झालं होतं ते टीव्हीचं रिचार्ज टाटा स्काय होतं ते बंद पडलं होतं ते काय परत भरलंच नाही आम्ही
गॅस संपला होता, स्टोव्ह मध्ये ते रॉकेल आणून ते वाटी ठेवून स्टोव्ह तिरका करून चालू होता, आणि साखर संपली होती, सगळं संपलं होतं, थोडं तांदूळ राहिले होते, आणि ती माझ्या बायको पेपर बंद झाला होता. मग तिने शेजारच्या घरातनं ते लोकमत पेपर वाचायला आणला होता रविवारचा. ते पेपर वाचत बसली होती तर तिने ती एक जाहिरात बघितली बायकोन माझ्या, तिने मला बोलवलं म्हणली चंदनशी इकडे या. ती बसलो जवळ बैल म्हणली काय, त्यांनी ही जाहिरात बघा. म्हणून बघितली तर ती जाहिरात होती चिंचवडला, अंशुल क्रिएशन प्रस्तुत खुली काय वाचन राज्यस्तरीय स्पर्धा रोख रकमेची 3 बक्षीस. बायको म्हणली तुम्ही कधी आहे नाही आता ती संपलं म्हणजे आई तर सरळ संपले. तोपर्यंत मी तिला लग्न झाले मोठेपणा सांगत होतो, ते 1-2 ओळी ऐकत होतो, त्या ट्रॉफ्या इकडे तिकडे मला एवढ्या मिळाल्या, तिला ती वाटायचं काहीतरी ती बोलते असं वाटायचं. मग ती म्हणली ही इथं आहे घरात काय नाही, इथं जा आणि यातलं सगळ्यात मोठ्या रकमेचं बक्षीस घेऊन या असं ती बोलते. म्हटलं तिथं भरायचे 50 रुपये, चिंचवडला जायला 10 रुपये, यायला 10 रुपये, 70 रुपये तर लागतील. ते म्हणले माझ्याकडे आहेत. तेव्हा एक कळालं की जगातल्या सगळ्या बँका बुडल्या, घरात एक गुप्त बँक असते प्रत्येकाच्या, कधीच आर्थिक मंदी तेव्हा येत नाही, तिथं काय काय शिल्लक असत, त्या बँका आहेत म्हणून जगजीवंत आहे. मग तिने ते 70 रुपये दिले. मग ते 70 रुपये काढल्यानंतर मी तिला विचारलं, म्हणलं खरं 70 आहेत का? नाही म्हणले, खरं 70 आहेत. पोटावर हात ठेवून चपत घेतली, म्हणजे खरंच 70 आहेत. ही 10 जायचं 10 यायचं. पहिल्यांदा थोडंच मी आयुष्यात भाव झालो, खचून गेलेला माणूस, आणि त्या अशा काळात काहीतरी घडते. तर तिने ते हातात दे, ते मला म्हणली चंदनशी 70 रुपये मी संध्याच्या आपल्या जेवणात द्यायला लागल्या, एक लक्षात घ्या, जाताना फक्त एवढं मनात ठेवा की आज जर ती मोठ्या रकमेच बक्षीस मिळवलं तर संध्याकाळी घरात कवी नितीन चंदनशी येईल, आणि जर मोठ्या रकमेच बक्षीस मिळालं नाही तर फक्त नितीन चंदनशी येईल. आयुष्यात उद्या पुन्हा कधी कविता लिहायची नाही. तिथे ते आव्हान स्वीकार असं जस कविता संपलेली आपण जाऊ. आणि तोच पेपर घेऊन मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला त्या दिवशी तुम्हाला आठवत असेल मंगला बनसोडेंचा फड जळाला होता त्या आठवड्यात. हा, आणि त्या मंगला बनसोडेंना काहीतरी आर्थिक सहाय्य व्हावं म्हणून पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुखांनी डॉक्टर मनोहर जाधवांनी त्या पूर्ण प्रसंगावरती ती मंगला बनसोडेंच्या जीवनचरित्रावर लेख लिहिला, मंथन पुरवणीला लोकमत. आणि मी ती वाचत बसमध्ये बसलो, मंगला बनसोडेचं ते सगळं. आणि त्यावेळेला ती मग कविता आणि ती तमाशा कविता म्हणा माझी जी घुंडायला लागली, ती म्हटलं आज ही पहिली आणि शेवटची कविता सादर करायची आणि बक्षीस मिळालं तर कवी नितीन चंद्रशी घरी जाईल, बक्षीस नाही मिळालं तर कविता उभ्या आयुष्यात कधी इजाड बघायचं नाही, इकडे लिहायची नाही, विषय संपला. आणि मग ती स्पर्धा सुरू झाली, ते 50 रुपये भरले, 10 रुपये घरी जायला ठेवले होते. पहिला सत्र संपलं 21-25 स्पर्धकाचं आणि ते ब्रेक झाला. ब्रेक झाल्यावरती ते कुपन दिलं होतं आम्हाला, त्याचं 50 रुपये त्यांनी घेतले होते दुपारचा चहा नाश्त्याचे. ते 2 समोसे आणि 1 कप चहा असं ते स्पर्धकांना फ्री होतं, म्हणजे त्याचेच त्यांनी 50 रुपये घेतले. तर त्या लाईनमध्ये उभारल्यावर त्या समोशापर्यंत जाऊस तर मला माझी बायको दिसायला लागली. ती तिनं तिच्या 70 रुपये जपून ठेवलेले मला दिले, ती उपाशी आहे आणि मी ती समोस कशी खाणार. बरं,
आज इतनं मोकळं गेलं तर निदान एक एक फणस तरी खाऊ म्हणून ती समोस घेऊन मी एक ह्या खिशात आणि एक ह्या खिशात ठेवला. हा चहा पिला मी, कारण चहा ठेवता आला असता तर ती ठेवला असता, चहा प्यावा लागला. इकडे एक समजा, इकडे एक समजा, तसंच खिशात चुरगाळून बटाट बाहेर आला त्याचा. पण समज फेकून देऊ वाटत नव्हता आणि खाताही येत नव्हतं, तेलकट झालं होतं ते. आणि ते मला बोलवलं तर मी कविता तमाशा लिहून काढली होती आणि ती कविता सादर केली, मी देठामधून सादर केली आणि खाली आलो. आणि ते मोबाईलच्या वेळेला ते स्क्रॅच कार्डवाले होते, स्टार एक दोन एक स्टार, 16 अंकी नंबर दाखवायचा, शेवटला हॅश दाबायचं, 10 रुपयाला 7 रुपये यायचे. ते स्क्रॅच कार्ड टाकून माझ्या ह्याच्यात 2.5 रुपये राहिले होते. 2 महिने 2.5 रुपयावर ठेवला. मिस कॉल देऊन मिस कॉल देऊन मिस कॉल दिले मी त्या काळात मिस कॉल देणारा मी शत्रू राहिले. तो काळ आठवत असं सगळ्या, तो काळ म्हणजे आपण त्या मोबाईलच्या युगातलं पहिलं पाऊल होतं स्क्रॅच कार्ड. आणि ती स्पर्धा झाल्यानंतर तिसरा नंबर पुकारला, माझं काय नाव नव्हतं, मी शाळेत मागं बसलो. दुसरा नंबर पुकारला, माझंही काय नाव आलं. ते त्यावेळेस असं काहीतरी बोलला, ती तसली काही बोलली नाही. ती म्हणली ती ठीक आहे, रक्कम किती आहे. तिच्या डोक्यात सोनोग्राफी सगळं भरले ना, ते सगळं भरले. आणि ती म्हणते पहिला नंबर आला ठीक आहे, रक्कम किती आहे. ती पूर्ण पुरगी येत होती त्या प्रमुख पाहुणे आता ट्रे द्यायला, ती पांढर पाकिट त्यात दिसलं, ती फोन चालू ठेवून तसंच पांढर पाकिट उचललो. ती द्यायच्या आधीच शाल ती घेतलं फोडलं, ती बघायला माझ्या तोंडाकडे. ती पोहून माझा नोटा म्हणला, म्हटलं 5000 रुपये आहेत, 500 नोटा दिसतात, म्हणजे 5000 रुपये आहेत. 5000 आहेत म्हणल्यावर ते बॅलेन्स संपेपर्यंत ती बी शांत होती आणि मी बी शांत होती. आम्ही एकमेकांना बोललोच नाही, पण आम्ही एकमेकांना न बोलता आम्ही खूप काही बोलत होतो. आम्ही खूप काय बोलतो म्हणजे मी एक त्यावेळेला असं अनुभवलं की एक पुरुष एका स्त्रीला समजून घेत होता, एक स्त्री एका पुरुषाला समजून, एक नवरा पत्नीला आणि पत्नी नवऱ्याला नाही, एक पुरुष एका स्त्रीच्या संघर्षाला आणि एक स्त्री एका पुरुषाच्या संघर्षाला समजून घेत होती. त्या समजून घेण्याच्या संवादात शब्द नव्हते, शब्द नव्हते. तर मला वाटतंय की तो एक 30-35 सेकंदाचा जो काळ होता, आम्ही एकमेकाला न बोलताही आम्ही एकमेकांना खूप काही बोललो, एकमेकांना मनातल्या मनात वचनं दिली, काय झालं असं माहीत नाही. आणि तो 35 सेकंदाचा रिकामा काळ म्हणजे कोऱ्या कागदावरची कोरी कविता ही मला जगातली फार सुंदर कविता वाटते. की शब्दाविना आम्ही एकमेकांशी बोललो, त्या कवीची त्या कवितेचा कवी आम्ही दोघे, त्या कवितेचे पब्लिक आम्ही, आणि त्या कविता मिळालेले अनेक पुरस्कार या आयुष्यातले आम्हीच असं समजून ज्यावेळेला मी घरी गेलो समोर खिशातच होतो. तिला म्हणते त्यावेळेला तिनं दार उघडून ती मला आम्ही चाळीत राहत होतो, त्यावेळेला ती दार उघडून मला म्हणाली होती की कवी नितीन चंदन शिवेंच या घरात स्वागत आहे, बाकी तिकडं द्या. दिलं आता एवढ्याच जस्त चालतो चालव. ती म्हणली पहिला पेपर चालू करा, म्हणजे स्पर्धा कुठं आहे. मग ती कैद आकर्षित करू लागली. मग तिनं पहिल्यांदा काय केलं असं, मग तिला ती समोस काढलं तर म्हटलं थोडं खराब झालं असं, तर ते म्हटली नाही खराब झालं चांगला आहे. तिने ते कडेत समोसा असं हे करून त्या स्टोववरती ती गरम करून आम्ही ती खाल्लं होतं. आणि मग तिने ती कागद लिहून दिला राशनचा किराण मागायचा, ते बघत बसलो. त्यावेळेला ती कविता लिहिली होती की माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको
तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते. आणि त्या सुंदर कवितेची खरीखुरी समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करतो. तो एक एक शब्द खोडत जातो, पुढे आकडा वाढत जातो आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो. आयुष्यभर माहीत नाही पण कविता आम्हाला महिनाभर फुलून मिळते. कविता आम्हाला महिनाभर फुलून असा अपघात आणून कवी झालो. आणि ती आता तुम्ही म्हणले तमाशा, ती कविता तुम्हाला बोलायची. मी इथं साताऱ्याला एका साहित्य परिषदेमध्ये मंगला बनसोडेंच्या समोर नंतर ही कविता सादर झाली होती. तर मला आठवते ही कविता सादर झाल्यावर मंगला बनसोडेंनी माझं पूर्ण दोन्ही गाल ओले केले होते मुखी घेऊन. ते एक माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा मी पुरस्कार समजतो. म्हणजे अक्षरशः जोरात चावल्या होत्या त्या मला, इतकी त्यांना ते आवडली होती. हे एवढ्या कवितेत ती मला म्हणली होती की ती माझं एवढं अखंड आयुष्य बसवणं हे साधी गोष्ट नाही. म्हणजे प्रत्येक वाक्य काळदार ठोका घेत होती मला. त्यानंतर त्यांनी नितीन बनसोडे, मंगला बनसोडे त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्या कवितेचं सादरीकरण त्यांनी केलं तमाशातून. म्हणजे जिथं कोण दगड मारायचे काय करायचे त्यावेळी त्या कविता त्यांनी म्हणून दाखवली. ती कविता तमाशा ह्याच्यात कवितेने थोडंसं तारलं गेलो की मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात, मोगऱ्याचं चांदणं माळते मी वेणी चांबरात. शाहिराची ती लावणी बेधुंद ओठांवरती कत्तल करते काळजाची, आणि पेंगत पेंगत धांदल उडते झाडावरच्या पाखरांची. कधी मी राधा कृष्णाची कधी मी मुरळी वाघ्याची, गवळणीतली मावशी होते गंमत करते नाचायची. मध्यानीचा चंद्र आता दूरवर भाकरी सारखा दिसू लागतो, ओल्या चिंब चोळीत माझ्या खट्याळ वारा झोंबू लागतो. हळूहळू उतरतात मग पायामधून चाळ, धावत धावत कुशीत येत माझं भुकेलेलं बाळ. आग विजवते त्याच्या पोटाची, धावत जाते ओढ्याकाठी त्या पानवट्याला भेटण्यासाठी. पानवट्याला भेटण्यासाठी चंद्राला पाहून वाटेला हळूच जाते झाडीत दाट. पांडुरंग मग येतो ओठी, मी हळूच सोडते चोळीच्या गाठी आणि उतरते पाण्यात स्वतंत्र होऊन खेळण्यासाठी. दगडाची एक चीप घेऊन मी खरडत बसते अंग, दगडाची एक चीप घेऊन मी खरडत बसते अंग, चिकटलेल्या नजरा काढते ज्यांनी रात्रभर केलावी नाही भर. घासून घासून अंग दगड लाल भडक होतो, बोलणाऱ्या मोगऱ्याचा गजरा उका होतो आणि पांढरशुभ्र चांदणं वाहत जात दूरदेशी. आता सूर्य उगवतो तेव्हा या दुनियेची बाई कमाल असते, रात्री दुनिया माझी हमाल होते दिवसाची हमाल असते. रात्र होते पुन्हा नवं नाव पुन्हा नवं गाव, अंधारात काळ्या पडतात टाळ्या, बोलते ढोलकी घुंगर पोरकी, घरी पलंगावर झुरतात उषा आणि फडात पळतात मिशा, आणि सुरू होतो माझा तमाशा तमाशा. आनंदी केली होती त्याचा एक व्हिडिओ, त्या स्पर्धेतला एक व्हिडिओ आहे युट्यूबला आहे ते तुम्हाला जोगेश्वरी न्यूज म्हणून ती येते. त्या स्पर्धेतलाच ते व्हिडिओ आहे, त्याच पहिल्यांदा सादर केली. तर ह्या कविता ह्या माझ्या जगण्यात भाग झाल्या. त्यानंतर पांडुरंगा कविता जी ही झाली सगळीकडे व्हायरल झाली, त्यावेळेला वारकरी संप्रदायातून किंवा अनेक ठिकाणावरती टीका झाल्या. मग त्यावेळेला असं जाणवलं की तुम्ही वादग्रस्त काहीतरी केल्यानंतर खूप प्रसिद्ध होता. त्यावेळेला जाणव किती चांगलं काय बोललं तर ते लोकांपर्यंत जात नाही, पण एखादं वादग्रस्त बोलला तर फेमस होता. आणि जर तुम्ही वादग्रस्त बोलतच राहिला तर तुम्ही आमदार घेता. ही बघितल्या आता धडधडीत नाव घेता येतील. पण त्या कवितेत वादग्रस्त काहीच नव्हते. आणि विठ्ठलाला एकेरी भाषेत बोलणं हे मी कुणाला तरी वाईट वाटावं किंवा कुणाला तरी
ते झोंबाव यासाठी विठ्ठलाला मी एकील बोललोच नव्हतो, तर त्याला एक कारण होत. माझा आणि संत साहित्याचा सुद्धा काही परिचय नव्हता, माझ्या घराण्यात कुणी माळकरी नव्हता, मी आयुष्यात कधी पंढरपूरला गेलो नव्हतो, मी आयुष्यात कधी विठ्ठल भेटला नव्हता किंवा विठ्ठलाचा माझा कुठं दहापर्यंत संबंधही नव्हता. पण मला आठवतंय आम्ही बॅचलर होतो पुण्यात, भाजपाला वगैरे विकायचा तो आमचा काळ होता. त्यावेळेला आम्ही चार चौघजण मित्र होतो, मला ते धनंजय झोंबाडे, मी, कोल्हापूरचा शरद कुळी आणि परभणीचा एक पोटभरे म्हणून, म्हणजे आम्ही चार जण मित्र होतो, चार जिल्हे चार मित्र आम्ही एकत्र होतो. ते कुकरवर भात बी शिजवून डाळ शिजवून खायचं, अंडी बॉईल करून खायचं, असा ते बाळ होता. मग आम्ही त्या पुण्यातल्या डेक्कन चौकात एफसी रोडला पलीकडे थांबायचो आणि ते चहा वगैरे घ्यायचो पुण्यात वगैरे आलो. ते आम्ही चहा पीत थांबलो तेव्हा एक अशी स्कोडा गाडी माझ्या जवळ थोडं थांबली. थांबल्यावर त्यांनी असे कोट बेड घातलं, बूट बेड घातलं, साहेब उचलली ते कार्ड दिलं, कार्ड घ्या आणि पुढे माझं ऑफिस आहे तिथे पटकन आत्ता या काम आहे. ते असं कार्ड दिलं आणि ती मोठ्या गाडीत गेलं, ड्रायव्हर वगैरे होतं ते. तर आम्हाला चौघांना असं वाटलं की ही मोठा कोणतरी ही कंपनी असणार आहे, आपल्याला नोकरी विक्री दिली आहे तरी आयुष्यात चांगलं. आम्ही पळत चहा पटपट पिऊन आम्ही पळत कार्ड बघत आणि त्याचं ऑफिस दिसलं नाही. ऑफिस दिसला आम्ही गेलो, ते फार बाहेर इंटरव्ह्यू वगैरे वॉचमॅन केल्या आणि त्याने ते फोनवर सांगितलं आशिषी तुम्ही कार्ड दिली त्यांनी दाखवतो हा आतमध्ये पाठवा म्हणले डायरेक्ट. आणि आतमध्ये गेलो मी, मला आठवत मी आयुष्यात पहिल्यांदा ए सी रूममध्ये गेलो. म्हणजे मी रेल्वेची बी ए सी भेट नव्हती ना ट्रॅव्हलची बी ए सी भेट नव्हती, मी पहिल्यांदा ए सी रूम मध्ये असे काचेचा मोठा ऑफिस सोफा वगैरे ठेवलेला. चौघजण बसलो आहे आकडून असं मध्ये ए सी त्याचे ते टेबलवर रिमोट आणि ते बसले टाय वगैरे घालून. त्यांनी आमच्यासमोर मी फोन केला लँडलाईन, अहो साहेब या म्हणले लवकर ते आलेत. संशयान बोलणं म्हणले की कुणाला सांगितलं ते आलेत, आम्ही कोणी ते कोणते तिघ जण आले असे झप्पा वगैरे घातले असे सोन्याची कडे वगैरे घातले ते आले आणि ते आमच्यासमोरच्या सोफ्यात असले आम्ही इकडं आणि ते साईड मध्ये ते म्हणले हो आहे ते म्हणले एकदम परफेक्ट. आम्ही घाबरलो काय किडन्या काढून घेणार काय चालू. मी लगेच म्हणलो साहेब ते तुमचं नंतर पहिला आम्हाला हे सांगा हे कोणी आम्हाला कशाला आणले आम्हाला कशाला बोलवले तुम्ही डायरेक्ट म्हणताय परफेक्ट आहे ते आम्ही ते बाकी दो तिघ घाबरले ना म्हणलं आम्हाला जाऊ देत नो आम्ही परत येतो. नाही नाही म्हणले बसा हे म्हणले नाही माऊली चावले आहे हे आता जस चार ब्रँड येत आहे तसा पहिला ब्रँड म्हणजे त्या पुण्यातला माऊलीच्या त्या माऊलीच्या बॅनरवरती तो विठ्ठल उभा होता आणि ते पालखी निघणार होती कुठनं देव आळंदीची ती सासवडपर्यंत होती आणि त्यांना त्या पालखी मार्गात त्या त्याचं चहाच ब्रँडिंग करायचं होतं जाहिरात आणि त्यांना पाहिजे तो विठ्ठल आणि त्यांचा शोध म्हणून चालू होती ती आमच्या अपेक्षा मी त्याला दिसलो होतो असं झालं. म्हटलं मग ते म्हणले तुम्ही चौघे आम्हाला 15 दिवस पाहिजे पंढरपूरपर्यंत आणि तुमचं काय असेल ते खाऊन पिऊन पेमेंट आहे म्हटले राहण्याची व्यवस्था रोज तुम्हाला ती जिथं जाईल तिथंच हॉटेल बुक करून देऊ तुम्ही तिथंच राहायचं सकाळी आवरायचं दिवसभर तुम्हाला तिघांना चहा वाटायचं काय आहे म्हणले आमचे टी शर्ट देऊ तुमचंही पेमेंट त्यांचंही पेमेंट ठरवून घेऊ बोला म्हणले पालखी परवा दिवशी जा. मग ते धनंजय झोंबाडे उस्मानाबादचा जो होता ती जरा हुशार होता व्यावहारी होतो तो काय म्हणला ठीक आहे साहेब आम्ही 10 मिनिट बाहेर जातो आणि आम्ही सांगतो पटकन बोलणं मी चुकीचं आहे हे त्याला कळालं होतं ती शेरडी काय धंदा करतो त्यामुळे त्याला चांगलं आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर म्हणला बघ एकेकाच बोलू नका चौघाच मिळून बोला चौघाच मिळून बोलू एक आकडा चौघात मिळून बोलूया
तेव्हा घ्यायचं आणि तू वाटून घेत म्हणलं ती जमणार ना काम माझ्या म्हणून काम माझ आहे म्हणजे अर्ध मी गेला राहिलेल्या अर्ध्यात तुम्ही ती गाजवाय आणि तुम्हाला नको वाटलं तुम्ही जावा 15 दिवस खाऊन पिऊन होत ना खाऊन पिऊन 15 दिवस माझं निघणार आहे ह्यांना कशा गौरव घेऊन मला माहित होत ह्यांना पगार जरी नाही दिला तर खाय प्यायला मिळते फिरायला मिळते हे येणार तो म्हणणं ठीक आहे अर्ध तुला राहिलेला अर्धला म्हणलं असं कर 500 तुझं सांग आणि 1000 रुपये आणि तिघ असं 1500 चौघ करून आली म्हणलं चालते मग आज जाता आणि तेच काय म्हणला खाता म्हणला पहिले त्याला बोलू दे किती तू जास्त म्हणला तर काय बरोबर आहे परत आज जाऊन बस मग त्याला म्हणलं तूच बोला तू म्हणला साहेब असं करा तुम्हीच सांगा आम्ही काय असली काम केली नाही ते म्हणले आम्ही तरी कुठे गेले नाही म्हणला ते म्हणला तुमचं चहा आता एवढं लोक पेणार लोकांपर्यंत आम्ही जाणार पोहोचवणार आम्ही काम म्हणलं प्रामाणिक करणार तिथंच करावं लागते आमची माणसं असणार म्हणलं आमची ओमनी गाडीतच तुम्हाला न्यायचं आम्ही तो काय म्हणला मानक ते माऊलीच्या आता म्हणला हे जे आहेत विठ्ठल जे आम्ही करणार आहे त्याला पर डे 3000 देतो म्हणले आणि तुम्हाला 1000 देतो आणि खाऊन सोडून विचारत खाऊन सोडून तेच वेळ विचार होईल आता झालो म्हणलो ते आठव दे अडवान्स घेऊन जावा म्हणले सगळे 500 आता अडवान्स घेऊन जावा मी म्हणलो साहेब आले होते नाही म्हणलं द्या आम्ही येणारच की म्हणला विश्वासाने येणार घेतला त्यांना माझं जे एवढं दिलं होते येणार पर डे 3000 आणि आम्ही 1500 चौप काढली हिशोब असा घ्या त्याच्यावर काय आम्ही वाढवलंच नाही काय गरजच नाही फार पडी ते मी खाऊन पिऊन आणि झोपायला अजून हटी ठीक आहे चालते घ्या म्हणलं आता आम्ही सकाळी तिकडे त्या ह्याला बोल चिखलीच बोलवलं आळंदीजवळ मग तिथे एक दोन मेकअप आले लावा तेव्हा आयुष्यात पहिल्या त्यांनी मला इथं वस्त्र लावा हे काढलं केस बारीक केले त्यांनी ती हे पण भारी आणलो रेपरी जास्ती रेपरी हा ती कॉस्ट्युम ओरिजिनल आणलं होतं असं एकदम चकापणारं असं ती काळी वीट वीट बनवून का नाही त्या ट्रॅक्टरचं टॉयलेटशी खाली करून त्याच्यावर त्यांनी असं पंढरीचं रथ बीत लावल्यासारखं करून मस्त बनवलं हे असं आणि मी थांबायचं मोठी वीट केली अशी पलीकडे खुर्ची ठेवली होती आतल्या पडदाटावर दम लावी म्हणाले पाय बस बसा जे सुरू झाले ते पहिला दिवस पालखीला आणि तिघं टी शर्ट नवीन दिलेले यांना पुन्हा टी शर्ट मावली सुरू झाली सकाळी सकाळी चहा एवढे मोठे थर्मास ठेवून त्यांचा एक मॅनेजर संघ आमचं चालत माऊलीच्या तर ती ग्रामीण भागात महाराष्ट्राच्या म्हातारी एकोतारी आली माणसं ती मी जेव्हा बघायला लागली मला ती पाया पडायला लागली म्हातारी माया हे ती येऊन पाया पडायची पाया पडायच्या आणि काय काय म्हातारी बाया ही ती मिसरी विसरी घासलेलं तसंच गाला मोका घ्यायचा होती हो त्रास मला पण 3000 मिळते ना ती पुण्यात अशी येताना मग त्या काळात आम्हाला मटण खाय सवय लागली मटण खाय सवय लागली चिकन बिर्याणी हे मटण बिर्याणी ते सगळ्या प्रकारचं मटण हॉटेल माहीत होती कुठं स्वस्त आहे कुठं चांगलं आहे म्हणजे आम्ही पालखीत नाही तर ती दिसायला आली मी तिघ जण त्या मॅनेजरला काय म्हणले साहेब म्हणले तुम्ही असं करा आमचं जेवणाच पैसे आम्हाला देत जा त्याला जेवणा तुमच्या मला लक्ष आलं आता ही
आणि तिचं आहे जो दुपारी एकला आम्हाला दोन वाजेपर्यंत लंच ब्रेक दिला तिचं आहे जी गायब व्हायची आणि ती आली ती माझ्या नाका घातला मटकी खा पालक खा पनीर खा कुठं डाळ भात खा डाळ तडका खा हे तंदूर रोटी खायचं अहो बाळा आई गाबडी यायची तिकडं हात लाव आधी असं परत ना आपण इथं नाही पाय पडते असं कसं काय किती कंट्रोल करावं लागत तर मला असं त्यावेळेला जाणवलं की मी एक माणूस आहे मी एक माणूस आहे आणि मनाची जी जिभी चव आहे त्यावर नियंत्रण मिळवून ही साधी गोष्ट नाही तर मला असं वाटत बरीच लोक जे आयुष्याच्या अर्ध्यातनं माळ वगैरे घालतात ती 100% सगळीच ओरिजिनल असतील यावर माझा विश्वास बसत नाही ती चोरून लपून हाटी खोडून खाणार जाणलं का मी विठ्ठल होऊन सुद्धा मला किती पाप येत असत म्हणजे खाऊ वाटायचं ना पण मला ती ड्रेस बदलायला एक तास आणि घालायला एक तास जाऊन खाऊन येणार ते पण मी काय त्याच्याकडनं असे एकदम रोजचे 3000 घेतले आपण सगळ्या शूटवे 45,000 रुपये देणं मला 15 दिवसाला देऊन वरनं 5,000 रुपये देणं मला एक्स्ट्रा एक्स्ट्रा घेतलं त्या 15 दिवसात ही वारी ही भजनं ही कीर्तन त्यातनं मानवतेचा संदेश त्यातनं ही वारकरी एकमेकांना म्हणजे लहान मुलाच्या सुद्धा ही मोठमास पाया पडतात एकमेकांना माऊली म्हणतात ही ज्ञानोबा तुकोबा काय यांचे अभंग आपल्याला होते हे समजून घ्यायला सुरुवात केली आणि मग विठ्ठलाच्या बद्दल विठ्ठलावर भक्ती न करता सुद्धा 15 दिवसाच्या काळात मी एक ती दगडाची मूर्ती आणि लोकांची श्रद्धा असलेली जागा ही मी माझ्याशी कनेक्ट झालो होतो मी त्याच्याशी कनेक्ट झालो होतो त्यामुळं मला एक असं वाटतं की तुमचा विठ्ठल हा दुसरा तिसरा कोण नसतो तो तुम्हीच असता तुमचं काम तुमचा विठ्ठल असला पाहिजे तुमची कला तुमचा विठ्ठल असला पाहिजे हे प्रत्येकाला कळायला पाहिजे आणि मग संत तुकारामाचे अभंग हे काही वेगळे नाही तुकाराम हा विठ्ठलाच्या मूर्तीला मानतच नाही दगडात तो त्याच्या अभंगालाच विठ्ठल म्हणतोय तो त्याच्याच ह्याला विठ्ठल म्हणतोय त्याच्याच आतल्या रंगाला विठ्ठल म्हणतोय ज्ञानेश्वर असतो संत साहित्य मला जरा वेगळं वाटायला लागलं आपलंच वाटायला लागलं यातले काही संत फार जवळचे वाटायला लागले काही संत लांबचे वाटायला की या संतात बाबा इथं जरा हे झालं इथं जरा ते आपल्याकडे यायला कचवत ह्या सगळ्या संतांचा अभ्यास करत असताना ज्ञानेश्वर वाचायचा मग ते एक आवड निर्माण झाली की ज्ञानेश्वर हे 4 बांध आहेत ज्ञानेश्वरच का पुढे आला निवृत्ती सोपान मुक्त ऐका नाही भिंत तर चौघान चालवली मग ज्ञानेश्वराचं नाव का आलं मग ज्ञानेश्वरापेक्षा जास्त जगलेलं निवृत्ती लोकांचं त्या पद्धतीने का आलं नाही सोपान देवाच काय झालं ह्याच्या वेड्यासारखा शोध घ्यायला सुरुवात झाली हे सदानंद मोरे वगैरे आता अध्यक्ष झाले ह्याच्यावेळेला आनंद यादव हे मोठमोठ साहित्यिक पत्ते हुडकत हे यांची घरदारं हुडकत मी प्रश्न विचारायला मला हे वाचायचं सोपान समजून घ्यायचं एवढे एवढे अशी पुस्तक ते मला द्यायची ही कुठेतरी येडा आल्यामुळे त्यात एक ते वाचत असताना त्या सोपान देवाच्या अभंगात मला एक त्या मुक्ताईच्या जीवनावर लिहिलेल्या ह्याच्यामध्ये रजक स्त्राव शब्द सापडला मला काही शब्द कळत नसले की मी ते लिहून ठेवायचो त्या शब्दाचा अर्थ कळाला नाही मी पुन्हा गरवाड कॉलेजचे एक संस्कृतचे अभ्यासक होते वराड पांडे सर नागपूरचे त्यांच्याकडे गेलो म्हणलं सर मला या शब्दाचा अर्थ पाहिजे त्यांनी रागान बघितलं म्हणलं हे कुठलं काढलं म्हणलं हे स्वतः अभंग आहे त्यात आहे म्हणले
आणि म्हणलो तर त्या रजक स्त्राव शब्दाचा अर्थ स्त्रियांची मासिक पाळी रजक स्त्राव होता. म्हणजे ते सोपान देव हा बहिणीच्या मासिक पाळी त्या काळात लिहितो. ते किती प्रगत असत तो संत, हे का पुढं आलंय हे प्रश्न विचारायला लागलो मी या लोकांना. ही जगाच्या 100 नव्हे तर 1000 पिढ्यांच्या पुढचा महत्वाचा प्रश्न हा संत या काळात लिहून गेला. हे जे शब्द बोलायला आज आजही समाज नाकारतो, दाखवून ठेवलं जातं, त्याच्यात अंधश्रद्धा आहेत, विटाळ आहे, हे आहे, ते आहे, पण त्यात तो शब्द बहिणीच्या ह्याच्यावरती हा संत